करणारी गुरुदेव शक्ती आणि आजच्या सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित उपासकांनो, थोड्याच वेळात आपल्याला सामुदायिक प्रार्थना करायची आहे. तत्पूर्वी काही वेळ मौन प्रार्थना करावी लागेल. त्यासाठी सर्वांनी सरळ बसून, दोन्ही डोळे मिटून, पाठीचा कणा सरळ करून व दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून मौन प्रार्थनेस करावी सुरुवात. I'm
उपासक अर्जीपद म्हणे सर्वांनी एका स्वरात मागावे म्हणे. जगचालक पालक दाता जगचालक पालक Yeah.
त्यानंतर दुसरा सेवक रामधन मले सर्वांनी एका स्वरात मागवा म्हणाले. करता करा विसर जय जय गुरु महाराज पूजनीय गुरुदेव आजच्या सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर सन्माननीय श्री आत्मारामजी आंबोळकर हे आपले विचार प्रकटन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
परम पूज्य श्री गुरुदेव अदृश्य रूपाने चराचरात वास करणारे श्री गुरुदेव शक्ती आदिशक्ती वंदनीय राष्ट्रसंत गुरुमाऊली आणि ऋषी मुनी सोबत तपश्चर्या करणारे वंदनीय महाराजांची ही शक्तिस्थान जिथे वंदनीय महाराजांनी अज्ञान अवस्थेत येऊन ज्या तपोभूमीमध्ये किती काळ यांनी तपश्चर्या केली याचे आपण सारे अनभिज्ञ आहोत अशा भूमीमध्ये तुम्ही आम्ही आज सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित आहात हे आपले संचित घेऊनच आपण आलोत याची जाणीव करून देण्याची हे योग आहे कारण वंदनीय महाराज म्हणत होते की मी इथे आलो मी एकटा नाही इथे अनेक ऋषी मुनी माझ्या सोबतीला आहेत आणि इथे साधनेचं ठिकाण यासाठी आहे की ज्यांनी साधना करायची असेल संसारामध्ये ज्यांना ज्यांना साधना साधायची असतील ते ही भूमी आहे या भूमीमध्ये महाराजांनी आध्यात्मिक शक्तीचा फार मोठा आविष्कार जो दिसतो साहित्यातून त्याची साधना इथं मिळवलेली आहे आणि प्रचारासाठी तुम्हा आम्हाला सोयीच्या दृष्टीनं जगभर याचा प्रसार व्हावं अशा कठीण अवस्थेतून हा उत्पादित केलेली साधना त्यातून निर्माण झालेलं साहित्य गुरुकुंज आश्रम इथून प्रसारित करण्याचं एक स्थान निवडला जिथं महाराजांनी जन्म घेतला तिथून प्रचार होत आहे पण जिथं साधना केली हे अतिशय अप्रगत भागामध्ये तुमच्या आमच्यामध्ये येऊन ही साधना केली कारण आपला देश हा स्वातंत्र्यपूर्व अतिशय बिकट अवस्थेत होता इथली परंपरा आहे की ज्या ज्यावेळी आपल्या देशाला सांभाळायचं होतं त्या त्यावेळी दरीकंदरीमध्ये ऋषी मुनींनी तपश्चर्या केली ते वेदकाळ होतं त्या वेदकालीन ऋषी मुनींनी तुमचं आमचं संवर्धन केलं तपश्चर्येतून पण नंतर काळ बदलला तसतशा अवस्थाही समाजाच्या बदलत गेल्या मग देवकाळ ज्यावेळेस आलं त्यावेळेस अन्याय आपल्यावर होत असणारा अन्याय हा विजय प्राप्त करण्यासाठी त्यांना शस्त्र घ्यावे लागलेत आणि दमन करावं लागलं पण संत काळामध्ये दमन करता येत नाही आणि तो अधिकार नसताना ज्या काळात तुमचा आमचा जन्म झाला तिथे पूर्वीच्या काळामध्ये एक देव आमचं संवर्धन करायसाठी एकाचा बळी घेत होता अन्याय अत्याचार दूर होत होतं कृष्णाचं उदाहरण घ्या रामाचं उदाहरण घ्या हत्या त्यांना घ्यावं लागलं आणि त्यांना युद्ध करावं लागलं मग संत तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग यांच्याजवळ कुठे युद्ध करण्याचं आपल्याजवळ शस्त्र दिसतं ते शस्त्र आहे प्रेमशस्त्र कारण प्रेम हा जर प्रत्येकामध्ये जर असेल तर युद्धच तयार होणार नाही आणि ती साधना या कलियुगात महाराजांनी ही भक्ती या ठिकाणी साधनेतून मिळवली ती आमच्यासाठी की तुम्ही आम्ही जर त्या साधनेचा विचार केला तर कदाचित आज ज्या देशामध्ये अराजकता आणि दुही ही द्विधा स्थिती जी दिसते त्यावर सगळ्यात मंत्र सामुदायिक प्रार्थनेचा होता परंतु महाराजांचं जे अपेक्षित होतं ते भंगलं महाराजांचं कोणी ऐकायला तयार नव्हते महाराजांनी या देशातील सत्ताधारी माणसापर्यंत पोहोचले की कमीत कमी सत्ताधारी माणसांना जर हे ज्ञान प्राप्त झालं तर ते माणसापर्यंत पोहोचवतील परंतु तिथेही त्यांना यश नाही प्राप्त झालं शेवटी महाराजांनी वो मेरा खेल आहे मी जाणता हूँ अशा प्रकारे त्यांनी चेतावणी देऊन त्यांनी महाराजांनी अव्याहत प्रत्येक श्वासन श्वास तुमच्या आमच्या सुखासाठी केला आपल्या संसारामध्ये आपल्याला जो व्यापार करावा लागतो मित्र हो तो व्यापार आपल्याला साधला नाही कारण हा व्यापार आपण समजत आहो तो पैशानं होतो तो पैशानं नाही संत जे व्यापार शिकवतात ते मनाने करायचं असतं तिथे पैसा नाही मनाचे मागे लागला संसार मनाची व्यापार संसाराचा महाराज लिहितात एका भजनात मनाचे मागे लागला संसार आणि मनाची व्यापार संसाराचा तो व्यापार कसा करायचा जे जे हवे खरेदी कर बाजार हा खुला नीतीचे घे तराजू सौदा सुखाचा कर आणि नीतीची जे तराजू आहे त्याची घटना जी आहे
स्वातंत्र्यासाठी उडी घेतली. स्वातंत्र्यामध्ये महाराजांनी फार मोठं काम केलं आणि त्यानंतर या माणसावर अन्याय होऊ नये म्हणेन जी घटना आपल्यावर चुकल्यानंतर शासन करेल तो शासनही आपल्यावर होऊ नये म्हणून ही घटना लिहिली. त्याचं नाव आहे सामुदायिक प्रार्थना. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गरजे. हे कुठून निर्माण होईल? ही प्रेमवृत्तीतून होईल. पण आपली वृत्ती ही अराजकतेकडे गेली त्याच्यामुळे दुही ही कमी नाही झाली. त्याच्यामुळे घराघरात आपल्या द्विधास्थिती निर्माण झाली आणि म्हणूनच मनासाठी ही पुस्तकं लिहिली आहेत. मनासाठी लिहिली परंतु आपलं मन जर प्रार्थनेत लागलं नाही तर प्रार्थना आपण करू. गाते रहे प्रभुनाम परप्रभु तत्व पाने के लिए आपण गात आहोत. अतिशय सुंदर भजनं म्हणतो आपण प्रार्थनेत. अतिशय सुंदर भाषण देतो आपण प्रार्थनेवर. अगदी डोळे मिटून प्रार्थना करतो पण आमच्या व्यवहारामध्ये जर ती प्रार्थना चिपकली नसेल आपल्या अंतकरणातून जर लोकांशी करताना व्यवहार लोकांच्या दृष्टीत जर आपण जर चुकीचा व्यवहार करतोय दिसत असेल तर कदाचित सामुदायिक प्रार्थना आपल्याला कळली नाही असा अर्थ होईल. नाही तर सामुदायिक प्रार्थनेतून माणूस घडतो हे मानवाची शाळा जर म्हटली आहे तर एवढ्या मोठ्या शाळा आणि कॉलेजमध्ये सुद्धा का ती उणीव भासावी की संतांनी सामुदायिक प्रार्थना ही शाळा समजावी. विद्वान माणसं इथं प्रार्थनेत दिसत नाही. अधिकारी माणसं प्रार्थनेत दिसत नाही. राजे रजवाडे सुखभोगणारे सुद्धा या ठिकाणी दिसत नाही. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं या ठिकाणी प्रार्थना करतो असं प्रत्येकाला वाटते. पण वंदनीय महाराजांनी आपल्यासोबत व्यवस्थापनेसाठी तुमच्या आमच्या मोठ्यांची मदत घेतली पण अशी अज्ञानी माणसं आपल्या सहवासात ठेवून त्यांना अध्यात्माचं इतकं पूर्णत्वाकडे नेऊन पोहोचवलं हे सुद्धा दाखले आपल्याला अभ्यासले आहेतच. आणि आपण एवढा अभ्यास करून सुद्धा आपण असं म्हणतो का की हे लोक येत नाही ते लोक येत नाही त्यांनी ते करावं. तुम्ही जे करता ते सुद्धा तुमच्यामध्ये समाजामध्ये दिसून येत नाही कारण मनुष्य आपल्या कर्तव्याचा आपल्या अंतकरणातून केलेल्या व्यवहाराचा आरसा हा माणूस बनत असतो आणि त्याचं जे काही सौदारी आहे जे काही दिसतं हे त्यांच्या चेहऱ्यातूनच प्रगटीकरण होत असतं. मग आमच्यामध्ये नम्रता नाही. आमच्यामध्ये माझं काम मोठं दिसावं मी कुणीतरी प्रतिष्ठित असावं ही प्रतिष्ठिता जोपासण्यासाठी जर आपलं आयुष्य घालवलं तर आपण खऱ्या अर्थानं आपला कुटुंब प्रतिष्ठित नाही ठेवणार. आणि अशोभनीय अशा प्रतिष्ठित ज्याला खोट्या प्रतिष्ठेची साथ मिळत गेली आज अराजकता राजकारणामध्ये आपल्याला दिसत आहे. ह्या खोट्या प्रतिष्ठा आपल्याला कुठे नेतील काय नेतील हे कळणार नाही. खरं माणूस बनायचं असेल तर संत समागमाची फार मोठी गरज आहे. संत समागम साधा गडे हो संत समागम साधा. वंदनीय महाराजांनी प्रार्थनेला शंकर पार्वतीची जोड सांगितलेली आहे. एकदा एकांतात शंकर पार्वती बसलेले होते अशी व्याख्या आहे. आपण त्याच्यावर चिंतन मांडू. पार्वती विचारते की योगी तुम्ही जे म्हणता समोर बसलेले यांना तुम्ही काय सांगतात? ते म्हणे मी अमरपुरीची कथा सांगत आहो. शंकरजी पार्वतीला बोलतात. महाराज एका भजनामध्ये ते म्हणतात शिव पार्वतीला बोलून गेले अमरपुरीची कथा योगी जन तन्मय होती सदा. सामुदायिक प्रार्थनेआधी आपण तन्मय होतो आणि तन्मय झाल्यानंतर मनाशी संवाद साधल्यानंतर हृदयातून त्यांच्या कार्याचं प्रकटीकरण घडत असतं आणि ते कार्य सामुदायिक प्रार्थनेतून समजतं हो. आणि म्हणून सामुदायिक प्रार्थना समजावी लागते. समजल्यानंतर तसा अर्थबोध घेऊन वागावं लागतं तेव्हा सामुदायिक प्रार्थनेचं प्रकटीकरण समाजाला कळेल आणि आपलं आकर्षण वाढून न बोलावता सामुदायिक प्रार्थनेमध्ये आपल्या कुटुंबातले लोक बसतील. आम्ही आयुष्यभर करतो प्रार्थना परंतु या 20 मिनिटासाठी कुटुंबातले माणसं आपण घेऊन बसत नाही आणि अपेक्षा आपण फार मोठ्या मोठ्या घेऊन जर बसलो तर आपण कुठं चुकत आहो हे आपल्याकडे आपण वळून बघत नाही. म्हणून आधी प्रत्येकाने महाराज म्हणतात मनाचा शोध घ्या आणि तेव्हाच तुम्ही व्यापार करा. कारण तुमचाच मन तुमच्या कुटुंबामध्ये असौख्य लाभत असेल तो तुमचाच मनाचा व्यापार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये सुख लाभत असेल तो तुमच्याच मनाने केलेला व्यापार आहे. हा दुसऱ्याने केलेला व्यापार नाही. म्हणून प्रभूला दोष देण्यापेक्षा आपणच दोषी नाही का? अनेक ठिकाणी भजनातून सांगितलेलं आहे भजनातून व्यसन सोडावं म्हणून समाजाला
राष्ट्रीय भजनातून राष्ट्राबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं म्हणून या भजन स्पर्धेमध्ये अनेक विषय जोडून ते पाच भजन म्हटले जातात. कारण या ठिकाणी पाच माणसं पाच विषयाचे जरी जुळले तर समाजातील बरंचसं काही अराजकतेचा बोजा कमी होईल. परंतु आपणच व्यसन सोडणार नाही आणि सुंदर गात असल, भजने करीती आणि ताला सुरात येऊन मरती, किती किती उपदेश आम्हाला केला आहे बाबांनी, परंतु या भूमीत सुद्धा आपल्याला पथ्य सांभाळता येत नाही. ह्या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम होतो, दुःख वाटतं. प्रत्येक माणूस शौक म्हणून भजन करतो. परमेश्वराकडे जाण्याचा अतिशय सोपा मार्ग भजन सांगितला आहे, परंतु परमेश्वराच्या समीप जाण्यासाठी आपण शुद्ध व्हावं लागतं. आणि आचरण शुद्ध नसेल तर तुम्ही कितीही चांगले गात असले तरी. इंद्राला एकदा नारदानी म्हटलं होतं, नारदाचं भजन झालं इंद्राकडे तर ते त्यांना समाधी लागायची आणि मग नंतर आपल्या सोबत्यांना म्हणायचे इंद्र की या नारदाला व्यवस्थित घरी पोहोचवून दे. पोहोचवून देताना त्यांच्या चर्चा व्हायच्या भजनाच्या. नारद सांगायचे की माझ्या भजनानी देवाला समाधी लागावं एवढं माझ्यामध्ये कौशल्य आहे, एवढं मोठं पॉवर माझ्या भजनामध्ये आहे. मग ते लोक काय म्हणायचे पोहोचवून देणारे, ही आख्यायिका आहे, हे तू चिंतन आहे की तुम्हाला स्वतः चिंतन मांडायचं आहे भजनवाल्यांना. का नारदाचं उदाहरण यासाठी दिलं, आज भजनवाले माझ्या सोबतीला बरेच आहेत म्हणून मला योग आला बोलण्याचा. कारण ही साधना आहे, भजनवाल्यांसाठी सुद्धा साधना आहे. ह्या ठिकाणी तुमचं फार मोठं गौरव होतं, तुम्ही वंदनीय महाराजांचं भजन टिकवून ठेवलं, तुमची अनंत उपकार आहेत गुरुदेव सेवा मंडळावर. परंतु तुमच्या कुटुंबासाठी काय तर शून्य आहेत. कारण घरी ज्यावेळेस तुम्ही जाता तर बँकेच्या कॅशियर कसं खाली हातानं जातो, करोडो रुपयाचा व्यवहार करून घरी खाली जातो, अशी अवस्था भजनकर्त्यांची आहे. म्हणून मी सांगतो आज मुद्दा म्हणून प्रार्थनेतून की ज्यावेळेस त्या नारदाशी चर्चा होते त्या सोबत्यांची, त्यावेळेस म्हणते अरे इंद्रदेव तुला आपल्या फक्त समाधी पुरताच तुला वापर करून घेत आहे. मग काय म्हणते त्यानंतर, तू गेल्यानंतर काय होते तुला माहीत आहे का म्हणते. तू ज्या ठिकाणी बसतं त्या आसनाची जागा आम्हाला आमच्या हाताने खोदून घेतो इंद्र, आणि ती गावाच्या बाहेर शिवेवरती फेकल्या जाते माती, आणि शिवेतील माती घेऊन ती म्हणे नवीन आणून सारवण करून त्यावर आसन टाकून तुझा भजनाचा आनंद घेऊन समाधीस्थ होऊन आनंद घेत असतो म्हणे भगवान. त्यावेळेस लक्षात आलं का भगवानही द्विधा स्थितीमध्ये, तो सुद्धा अभेद्य नाही. म्हणून महाराज ह्या गोंधळ्याच्या भजनात लिहितात, ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं याला शोभेची गोष्ट आहे म्हणून, की पाहुणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. किती सुंदर भजन तुम्ही लोक म्हणता, परंतु याच्यावर चिंतन मांडा की ज्यावेळेस विचलित झालेला इंद्र आपल्या पत्नीसोबत असताना पत्नी म्हणते की जगामध्ये तुम्ही सगळ्या देवाचाही देव असून तुम्ही विचलित आहात तर शांती माणसाला कशी मिळेल. त्यावेळेस म्हणे काय करू म्हणे मला झोप येत नाही. त्यावेळेस त्याची पत्नी म्हणते अरे डोळे उघडा आणि मृत्यू लोकांमध्ये एक महर्षी आहे, कोण साधू पुरुष आहे काय माहीत नाही, एका चट्टांवर पृथ्वीवरती झोपून आहे, त्याला घर नाही, दार नाही, काही नाही, आणि अशा अवस्थेत तो आनंदात गाढ झोपेत आहे. तुम्ही जाल तरी त्याची झोप ही उघडणार नाही, जाऊन तर बघा. आणि इंद्रदेव इथे येऊन जेव्हा महाराजांचं या झोपडीतील या चिल्लाटीतील सौख्य बघून लाजले, हे स्वतः महाराज लिहितात. पण महाराजांनी व्याख्या तर अशी कुठे केलेली नाही आहे. आपल्याला चिंतन करण्यासाठी भजन आणि साहित्य लिहिलं आहे मित्र हो. तुम्ही परस्पर शब्दशः अर्थ लावून वाद जर घालत असाल तर संवादातून आपणही संबोधित होत नाही. म्हणून तो वाद न घालता तो संवाद मनाशी साधावं म्हणून मनाचा व्यापार तुम्हाला बोललो या भजनातून. मनाचे मागे लागला संसार, मनाची व्यापार संसाराचा. प्रत्येकाने आपापल्या संसारात सुखी व्हायचं असेल ते तीन सूत्र आहेत, आणि ते तीन सूत्र साधण्यासाठी सामुदायिक प्रार्थना आहे. ते सूत्र असं आहे, बस में नारी पुत्र आज्ञाकारी. प्रत्येक विवाहित माणसानं एका अविवताईनं सुद्धा लक्षात ठेवा, बस में नारी पुत्र आज्ञाकारी, बस में नारी पुत्र आज्ञाकारी, हात मी माया निरोगी काया. आणि एवढं साधायसाठीच त्याला स्वर्गमय संसार म्हटलं आहे. अन्यथा बिल्डिंग, तुमची विभूषणे आभूषणे, तुमची कमाई हे सौंदर्य नाही,
सौंदर्य ह्या गोष्टी आहेत की तुम्ही घरी तुमच्या पत्नीसोबत कसे असता. पत्नी तुम्हाला कुठल्याबद्दल सांगते, जेव्हा पार्वतीला लक्षात आणून दिलं योगी, तेव्हा पार्वती लक्षात आणून देते की मृत्यूलोकातील कसं आहे ते योग बघ. आणि नारदाने ज्यावेळेस मृत्यूलोक आणि स्वर्गलोकातील संयोग साधला तेव्हा त्याचा सुद्धा भेद करता तुम्ही. अशा प्रकारे उलगडा मांडणारे संत तुकडोजी महाराज, देवाचाही देव ज्यावेळेस ह्या ठिकाणी आपला प्रलय थांबवासाठी महाराजांच्या भक्तीला तन्मयतेनं विलसित होऊन त्यांचे चरण बघतात, त्यांचे आम्ही उपासक महाराजांचे आहोत का, ज्यांचे चरण शंकरजीनं पाहून लय थांबवावं, ह्या साधनेच्या ठिकाणी तुम्ही आम्ही आहात. योग चांगला आलेला आहे. आजच्या प्रार्थनेतून आपण सर्वांनी संकल्पित व्हावं. वंदनीय महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण संकल्पित होऊन काही ना काही अंशी आपल्यामध्ये परिवर्तन घडावं असे परमेश्वरांकडे मी भीक मागतो. आणि या ठिकाणी मला संधी मिळाली या गुरुकुल या आश्रमात मी अतिशय ऐन वेळेवर आणि ओघवत्या भाषेत जे काही तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला ऐन वेळेवर. आणि ह्या पहिली वेळ आहे की मी या साधनेच्या ठिकाणी बोलतो, हे माझे सद्भाग्य समजतो. परमेश्वरालाच मी विनंती करतो की माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देण्याच्या आधी मला क्षमा करावी, माझ्याकडनं चांगले कार्य करून घ्यावे एवढं बोलतो. आपणही आपल्यासोबत राहावं. जय गुरु. शांतीपाठास करावी सुरुवात. सर्वेत्र सुखीन संतु सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् दुःखमान्यः. ॐ शान्ति शान्ति शान्ति. सर्वांनी सरळ बसून थोडा वेळ आत्मचिंतनास करावी सुरुवात. शेवटच्या नमस्काराकरता व्हावं गुडघ्यावर करावं नमस्कार. सरळ आदराने मध्ये श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की जय. बोलो जी श्री गुरुदेव की जय. भारत माता की जय. सामुदायिक कार्यक्रम आता प्रार्थनेचा कार्यक्रम संपलाय. सर्वांनी जाणार करता बोलावं.